ह्रस्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुख्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते करतोय मी हे किती विचित्र वागतोय मला कळतंय माझं चुकतंय माझ्या या अशा वागण्याने उर्मिलाला किती त्रास होत असेल आई अप्पांना काय वाटत असेल पण देसाई म्हणाला ते त्याचे शब्द सारखे आठवतात इतके दिवस मी कधी असा विचार केला नाही मग आताच का फक्त देसाई म्हणाला म्हणून तो बोलला ते सत्य आहे म्हणून काय खरं काय खोट कळेनासच झालंय पण का कुणास ठाऊक त्या बाळाला पाहू नये असं वाटत मला कळत नाहीये मी नेमका कशापासून दूर पळतोय कसली भीती वाटते मला देसाई म्हणतो तस या बाळाला दूर करणं जमेल मला बाबा मी ऑफिसला जाऊन येतोय बाबा हे काय शौनक हरवल्यापासून एक सारखे रडताय तुम्ही बाबा त्यात तुमची तब्येत बरी नसते बाबा मी सगळे प्रयत्न करतोय मलाही झोप नसते रात्री मला सांगा की शौनकला सांभाळण्यात मी काही कसूर केली का नाही काळजी वाटते त्याची माझंही लक्ष नसतं कामात बाबा बाबा काहीतरी बोला काय बोलू बा तुझ्या बायकोनच त्याला आकलंय कटकट नको म्हणून नाही बाबा नाही कस तीच सोडून आली आहे त्याला तीच काहीतरी आरोप करू नका माझ्यावर त्याला घराबाहेरच काढायचं असतं तर कधीच काढलं असतं संजय तुला वाटतं मी असं काही करेन म्हणून माझी चूक एवढीच झाली की मी दरवाज्याची कडी लावायची विसरले अगं पण तुला मी सांग बघा तुम्ही आपापसात प्लीज भांडू नका मग काय मी माझ्या पोराला विसरून जाऊ पुरे सारखं तेच काय बोलताय त्याला शोधतोय ना आम्ही तुम्ही खाऊन घ्या काहीतरी
वीज दे मला आणून, म्हणजे मी सुटेल एकदाच. ट्रॉफी पाहिलीस? गेली बरीच वर्ष आपल्या घरात आहे पडून. आपल्या घरातल्या इतर वस्तूंसारखी, इतर गोष्टींसारखी तिच्याही असलेपणाची आपल्याला सवय झाली आहे. काही वाटतच नाही तिचा आपल्याला. मी मिळवली होती कॉलेजमध्ये असताना वादविवाद स्पर्धेत. विषय होता सत्यश्रेष्ठ की असत्यश्रेष्ठ. छान रंगली होती स्पर्धा. सत्याची बाजू मांडून ही ट्रॉफी मी जिंकून घरी आणली. आज ती ट्रॉफी या घरात ठेवण्याचा मला काहीही अधिकार नाही आहे. फॉल्स आयडेंटिटीची केस मी परत घेतली आहे सुलभा. हार पत्करली आहे मी. एका अगतिक बापासमोर एक प्रोफेसर हरलाय चक्क. काय बोलताय? हा हो, नोकरी सोडण्याची मिजाज करण्यासारखी परिस्थिती नाही आहे ना आजच्या जगात. सत्य, तत्व, न्याय या गोष्टी तोच करू शकतो ज्याच्यावर कसलीही जबाबदारी नाही, त्याला कसली भ्रांत नाही, काही नाही. बाबा तुम्ही किती मनाला लावून घेताय. हे बघा, तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर केलं. बाबा या व्यवहारी जगामध्ये कोणी असंच केलं असतं अहो, शेवटी तुमच्या नोकरीचा प्रश्न होता. म्हणून तर मी माझ्या तत्वांची एक सोयीस्कर तडजोड केली सर्वसामान्य माणसासारखी. प्राध्यापक दीक्षित, यापुढे न्याय, तत्व या गोष्टींवरचा तुमचा अधिकार गेलेला आहे, बस. कूल डाऊन, खरं शांत हो. यापुढे व्हाईस प्रिन्सिपल होण्याचा तुमचा चान्स गेला. मला त्याचं काही फारसं नाहीये रे. बाबा विशेष कसं नाही, तुमचा पगार किती वाढला असता. एनिवे तुम्ही काही काळजी करू नका. एकदा माझी फॅक्टरी सुरू होते मग बघा सगळं ठीक होऊन जाईल. अरे पण तोपर्यंत काय, यांनी सांगितलंय ना तुला पैशाच्या बाबतीत. असं काय करता, बोलू देत मला. हे बघ सलील, जोपर्यंत फॅक्टरीतल्या संदर्भातल्या गोष्टी कागदोपत्री होत नाही तोपर्यंत नोकरी सोडायची नाही. अगं पण अरे रिस्क आहे त्याच्यात. मी फॅक्टरीचं काम कसं करणार आहे आई. सुट्टी टाक ना. ते टेन्शन मला नको आहे. हे बघ सलील, आई म्हणते ते बरोबर आहे. इतक्यात नोकरी वगैरे सोडू नकोस. बिझनेस सेटल व्हायला वेळ लागतो रे. रिमाच्या आईला सुद्धा माझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. त्या सुद्धा म्हणाल्या की सलील तुझा प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल होणार. तरी सुद्धा तू नोकरी सोडायची नाहीस, बस. जाऊ द्या, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ, तो ऐकेल माझं. नाही नाही, संध्याकाळपर्यंत हवंय मला. हो नाही, एका तासात फोन करा मला ताबडतो. हो तुम्ही काय काम करा का? हे माळा लावाल ना, हे काय करा? नंतर काय तंबाखू, पहिल्यांदा काम करा. चला टाकून द्या ते. प्रमोद, ते लाडवंत काय आलं? आत्ता जा आणि ताबडतोब घेऊन ये. जा ताबडतोब. हरी हरी काका. हो हरी काका. माळा अशा लावतात तो. हो छोट छोट तोरण लावा. हे बघा, हे एवढे एवढे घ्या. कळलं का? चल. हॅलो. हो 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 रसिक भाई, केम छो? क्या बात है, वाह वाह वाह. हा भाई, ये जॉल मा. हा ना भाई, ना मदद ની કોઈ જરૂર નથી. તમે લગન માં આવો એ મદદ. આ બધા આવવાનું છે સહકુટુંબ. અને બેબલી ને પણ લાવજો. ના ના ના, કોઈ મારે કઈ સાંભળવું નથી. તમારે આવવાનું છે એટલે આવવાનું છે ને, સહકુટુંબ આવવાનું છે, બસ. હા રાહ જોઉં છું. હાજી આવજો.
रसिक बाई. अरे येत आहेत ते. म्हणजे काय किती वर्षांनी भेट होईल नाही त्यांची. हा सगळ्या नातेवाईकांना फोन झालेले सगळे येणार आहेत. यावेळी मोठ गेट टुगेदर होणार आहे. असं कधी झालं नाही. हो रे. अरे का तू इलेक्ट्रिशियन कुठे सिगरेट प्यायला बाहेर गेला. त्याला ताबडतोब बोल ताबडतोब बोलवा म्हणा माळा लावून घे ताबडतोब. जा 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 जा. हॅलो आत्ता जाग आली काय. हा हो येतो आता. टेलर आत्ता जागा. नवीन तू जरा शांत होशील का. काय शांत हो कोण आहे का आपल्या मदतीला सांग मला. आजचा आणि उद्याचा दिवस परवालाच नाही. हसतेस का. हसतेस का. अरे तुला इतकं काम करताना बघून मला हसू येते. किती आळशी होतास. स्वतःचा चहाचा कप सुद्धा उचलून ठेवायचा नाहीस कधी. तसाच आहे अजून. बेटी की शादी ने काम का बना दिया गालिब वरना हम आदमी निकम्मे ही थे. नवीन हे आशू कुठे. आशू हे दिसली नाही सकाळपासून. आशू काय ग अशी का बसली आहेस एकटी. असच विचार करत होते. कसला. मामा अग मी आता या घरातून जाणार आहे. माझं अख्खं बालपण या घरात गेलं. भरपूर आठवणी साठवून ठेवल्या त्या घरात. पप्पा या सगळ्या इथेच ठेवून जायला लागणार. मला मला माझ्या बरोबर काहीच नाही घेऊन जाता येणार. अशू हे बघ तुझ्या सगळ्या वस्तू इथे ठेवून जायच्या नाही तुझ्या आठवण आमच्यासाठी. आणि आपलं घर सोडून जायचं असत ना म्हणजे आपलं बालपण मागे सोडून जायचं असत. मुलींनीच आपलं घर सोडून का जायचं असत. मुलं मुलं का नाही जात घर सोडून. एक आयडिया आहे. हे बघ अजूनही वेळ आहे. अभिषेकला विचारून बघ तू इथं राहायला तयार आहे का. पण नॉट अ बॅड आयडिया. आई 2 दिवस झाले अनिता इथे फिरकले नाहीये. हो ना. आणि फोन सुद्धा नाही. काही नाही म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असणार. आई ग आई. अग अग झालं काय. पण काय झालं ते तर सांगशील. अग शॉन हरवला. म्हणजे काय. अग काय बोलतेस तू. असं कसं हरवेल. अग कालच म्हणजे दुपारी मी झोपले होते ना तर त्यांनी दाराची कडी काढली आणि कुठे निघून गेला मला कळलंच नाही. खूप शोधला अगं तो नाही सापडला. अरे देवा आता आता काय. पोलिसात कंप्लेंट दिली आणि बाबा आणि संजू रात्रभर शोधत होते त्याला पण कुठेच नाही सापडला. आणि आता तर तो पळून गेला म्हणून तो काही मला जबाबदार धरताय. मी काय करू. मी त्याला दामतून झोपवलं होतं अगं पण दरवाजाची कडी उघडून तो कधी गेला मला कळलंच नाही. उठले तर गायबच होता. अगं कुठे गेला असेल तो. त्याला काही कळत सुद्धा नाही. कोणा काळजी करण्यासारखंच आहे. हो त्याला तर पत्ता पण सांगता येत नाही आपला आणि साधा रस्ता पण क्रॉस करता येत नाही. अगं त्याला सारखं खायला लागतं. कोण देत असेल खायला कोण असतो. अनिता तुला खरंच काळजी वाटते त्याची. नाही वाटणार अग. खरंच काळजी वाटते त्याची.
कसंही करून तो यायला पाहिजे ग परत. संजीव आणि बाबा खूप अपसेट झाले. दुःख कधी संपणारच नाहीयेत का गाई? दोन दिवस आनंदात गेले तरी कशाची शिक्षा देतोय देव मला खरंच. हाय. हाय. कशी आहे तब्येत? ठीक आहे. कॉफी घेणार? येस. तुझी कशी आहे तब्येत? जर राग गेला आणि एकदम फिट. धनाजी साहेबांसाठी कॉफी आणा. तुझ्या मूळची बाबा भीती वाटते आली. ऐकेल कोणी? मी आशू अशीच आहे का माझी सारखी? अजिबात. मी एकदम चिडून बसते हो. आम्ही लहान होतो ना तेव्हा दोघी खूप भांडायचो. भांडायचो म्हणजे ती गप्प बसायची गाल फुगवून गोबरे गोबरे. मी खूप भांडायचो. मला नाही असं काही मनामध्ये ठेवतायत. मी एकदम बोलून टाकते मनात येते. पाहिले ना नशीब माझ्यासारखा शांत नवरा मिळाला म्हणून. हॅलो. हा हा कसा आहेस? नवरदेव बोलताय. बर 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 बर. अच्छा तरीच वेळ मिळाला का आम्हाला फोन करायला? हो उद्या पहाटे निघतोय आम्ही. हो अरे बाबा नक्की निघतोय. हो नागनाथला घेऊन निघतोय. बरं हा एक मिनिट आविषयी बोला. एक मिनिट. हॅलो काय म्हणतोय? अरे रे 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 बिचारा भेटायला देत नाहीत ना. बस आता दोन दिवस वेट करू. नाही आम्ही उद्या सकाळी निघतोय. बरी आहे बरी आहे. नाही रे काही नाही काही त्रास होत नाहीये. आता आम्ही निघतो सगळी. ठीक आहे चल टेक केअर. बाय बाय. मजेत आहेत तवर देव. कधी येत आहे म्हणे आम्हाला मजा येत नाही तुमच्याशिवाय. हॅलो. हॅलो मिलिंद तुम्ही आहात कुठे? तुम्हाला ऑफिस मध्ये फोन केला तर एकतर तुम्ही जागेवर नसता किंवा लवकर घरी गेलेले असता. तुम्ही एकदाही इकडे आला नाही. अगं वेळ नाही मिळाला. आजपर्यंत तुम्ही एवढे कधीच बिझी नव्हता. अगं खरंच खूप काम आहे आणि पुढचं प्रमोशन मिळण्याचे ब्राईट चान्सेस आहेत. तुझ्या बाळाचा पाय. तुझ्या म्हणजे? आय मीन आपल्या. मिलिंद मला सांगा काय झालंय तुम्हाला? याच बाळासाठी तुम्ही केवढी स्वप्न पाहिली होती. किती उत्साह किती उत्सुकता होती तुम्हाला बाळाबद्दल. आणि आता तुम्ही त्याला एकदाही बघायला आला नाही. मला काहीच वाटत नाही. वाटतंय ग. असं कसं म्हणतेस? पण कामामुळे नाही जमत. मिलिंद तुम्ही खोट बोलता. तुमच्या मनात असं तर नाहीये ना की हे मूल आपलं नाही मग कशाला बघायला जायचं त्याला? नाही. मग अचानक असे का वागताय?
आई अप्पा मला सारखे विचारतात, मिलिन का आली नाही तिथे एकदाही बघायला, काय उत्तर देऊ मी त्यांना? माझ्यासाठी नाही निदान त्यांच्यासाठी तरी एकदा तुम्ही इथे येऊन जा प्लीज. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मी उद्या नक्की येतो. असं नुसतं म्हणता. नाही नाही, आय प्रॉमिस यू, मी नक्की येतो. नक्की याल ना? हो. आणि उर्मिला, प्लीज हे असले विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, स्वतःची काळजी घे. चल ठेव. गुड नाईट.